खूप थंड पाणी पिल्याने आपल्याला काय त्रास होऊ शकतो या विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण बऱ्याचदा पाहतो की आपल्याला फ्रीजमधले पाणी लागते कधी कधी आपल्याला खूपच थंड पाणी लागते परंतु आपण कधीही जे नॉर्मल पाणी असते ते पित नाही किंवा थोडेसे कोमट पाणीसुद्धा पित नाही तर यामागचे कारण म्हणजे आपल्याला ती सवय लागलेली आहे थंड पाणी पिण्याची परंतु तुम्हाला सांगतो तुम्ही जर तुम्ही थंड पाणी जर नियमितपणे दररोज पित असाल तर तुमचा चेहरा पाय थोडेसे चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडतात बऱ्याच जणांना पिंपल्सची समस्या होते पोटसुद्धा साफ होत नाही तर सोबतच आपल्याला म्हातारपणसुद्धा लवकर येते तर तुम्ही नक्कीच कोमट पाणी पित चला कोमट पाणी पिल्याने तुमचे पोटसुद्धा व्यवस्थित साफ होण्यास मदत होते सोबतच चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो आणि पिंपल्सच्या वगैरे समस्यासुद्धा होत नाहीत तर थंड पाणी पिल्याने तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांची हाडेसुद्धा कमकुवत होतात तर या गोष्टी होतात तर नक्कीच तुम्ही थंड पाणी जास्त पियेत नका जाऊ थोडेसे नॉर्मल कोमट पाणी प्यावे आपल्या शरीराला खूप फायदे होतात कोमट पाणी पिल्याने आणि आपल्या शरीराला जर पाहिलं तर थंड पाणी नक्कीच नको असते आपल्या शरीराला कोमट पाणीच अस पाहिजे असते तर नक्कीच तुम्ही अजूनही माहिती इंटरनेटवर रिसर्च करू शकता की थंड पाणी पियावे प्यावे की कोमट पाणी नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू